नमस्कार, निकितास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सर्वांची आवडती आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाणारी ही खिचडीची रेसिपी. सर्वांचीच आवडती असते आणि झटपट बनते, त्यामुळे गृहिणींची तर खूपच आवडती असते. कधीही भाजीला काही नसले तर आपण नेहमी खिचडीच पर्याय निवडतो. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. तर या रेसिपीसाठी सर्वात अगोदर येथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी मुगाची डाळ घातली आहे. मुगाची डाळ घातल्यामुळे मस्त अशी टेस्ट येते आणि मऊसूत खिचडी तयार होते, त्यामुळे मी येथे डाळ यूज केलेली आहे. आता येथे आपण यामध्ये सोयाबीन देखील घालणार आहोत, त्यामुळे मी सोयाबीन अगोदर कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती. मस्त अशी सॉफ्ट झाली की आपल्याला खिचडीमध्ये ती यूज करता येते. आता मी एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर येथे साजूक तूप घातलंय. साजूक तुपाची टेस्ट या खिचडीमध्ये खूप छान येते. आता यामध्ये तेजपत्ता आणि जिरं मी मस्त असं फ्राय करून घेणार आहे. इथे मी दालचिनीचा 1 तुकडा आणि 2 हिरवी वेलची घेतली आणि 2 कांदे इथे मी उभे चिरून घेतलेले आहे. आता कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. या खिचडीची टेस्ट अगदी बिर्याणीची टेस्ट लागते, त्याचप्रमाणे लागते आणि मस्त अशी तयार होते. तर कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की खिचडीमध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते. आता इथे मी आलं लसूण टेचून घेतलेलं आहे. आलं लसूण हे आपल्याला टेचूनच घालायचं आहे, त्यामुळे छान टेस्ट येते. पेस्ट घातली तर तेवढी टेस्ट येत नाही. आता हे आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हिरव्या 2-3 मिरच्या घालणार आहोत. आता यानंतर आपण की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. हे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर किती छान असा आलेला आहे. असाच कलर आला तरच कांदा मस्त लागतो खिचडीमध्ये. आता आपण मसाले घालून घेऊया. सर्वात अगोदर यामध्ये मी हळद घातलेली आहे. त्यानंतर मी काश्मीरी मिरची घेतली, यामुळे कलर छान येतो. आणि हा थोडासा बिर्याणी मसाला आहे, यामुळे मस्त अशी टेस्ट येते. आणि आपल्या घरात जो कोणताही काळा मसाला असेल तो 1 चमचा घालायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. काश्मीरी मिरची यूज केली तर मस्त असा कलर येतो. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता इथे मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मसाला मस्त असा परतून घेतला आहे. त्यामध्ये मी 1 बटाटा कट करून घातलेला आहे आणि जे आपण सोयाबीन ठेवलेलं होतं त्याचं पाणी पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मसाल्यामध्ये घालायचं आहे. बटाटा आणि सोयाबीन मस्त आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला मसाल्याची पूर्ण टेस्ट येईल. आता इथे मी 3 ते 4 मिनिटं मस्त असा याला परतून घेणार आहे. आता सोयाबीन आणि बटाटा मस्त परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1/2 लिंबू घालणार आहोत. लिंबामुळे भात मस्त असा मोकळा मोकळा आणि सॉफ्ट बनतो. यामध्ये तुम्ही दही देखील घालू शकता. आता मसाला आपला रेडी झालेला आहे, पण तांदूळ धुवून घेतलेले आहेत, ते तांदूळ यामध्ये घालून घेऊया. आणि यामध्ये मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे. ही खिचडी खायला अतिशय टेस्टी लागते आणि अशी झटपट बनते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जितके तांदूळ घेतले आहे त्याच्या 1.5 पट आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे तांदळावर डिपेंड असते की किती पाणी लागेल ते, परंतु असे प्रमाण जर घेतले तर परफेक्ट बनतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये भात मस्त असा शिजतो मीडियम गॅसवर. याची पूर्ण वाफ काढूनच आपल्याला कुकर खोलायचा आहे. खिचडी मस्त दिसते. आता यावर कोथिंबीर घालून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि मस्त अशी सर्व्ह करायची. दिसायला अशी अतिशय मस्त दिसते आणि खायला तर इतकी स्वादिष्ट लागते की आपली नॉनव्हेजची जी बिर्याणी असते ती सुद्धा याच्या पुढे फिक्की वाटेल. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.